नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनिअर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनिअर अमोल चॅनलद्वारे मागच्या दोन तीन वर्षापासून रिक्रुटमेंट रिलेटेड भरती रिलेटेड इन्फॉर्मेशन देतो आहोत त्यामध्ये दे अपडेट्स असतील टेक्निकल असेल नॉन टेक्निकल असेल आय टी आय डिप्लोमा डिग्री आणि बाकी अदर एनी ग्रॅज्युएटसाठी पण वॅकन्सीच्या माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे देतो आहोत आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनिअर अमोल त्यावरसुद्धा आपण माहिती देतच असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे आणि त्यांना जी माहिती माहीत नाही आहे किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे नाही आहे ती त्यांना भेटली पाहिजे आणि व्यवस्थित गायडन्समध्ये त्यांनी अभ्यास केला पाहिजे किंवा एखादी रिक्रुटमेंट जे आहे जी भरती जी आहे त्याला टार्गेट करून त्यावर ते त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे हा आपला एक उद्देश आहे तर त्यामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर महापारेशन महावितरणची मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे महाजनकोचीसुद्धा मागे जे ए ए म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक बेसवर वगैरे आणि सिव्हिल बेसवरसुद्धा काही वॅकन्सी झालेली आहे ठीक आहे सध्या महा पारेषण आणि महावितरण बघा एम एस सी बी जी कंपनी आहे जे आपण याला विद्युत डि विभाग म्हणतो ते दोन हजार चारपर्यंत एम एस सी बी होतो दोन हजार चारनंतर महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती अशा तीन कंपन्यांमध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे एम एस सी बी होल्डिंग कंपनी जी आहे ती त्यांना मॉनिटर करते ठीक आहे म्हणजे त्यांचा कारभारावर देखरेख करते आणि त्यानंतर ह्या ज्या तीन कंपन्या आहेत त्यामध्ये वरच्यावर रिक्रुटमेंट होत असतात तिन्ही कंपनी या एम एस सी बीच्या अंडरमध्ये येतात परंतु त्यांचे नियम थोडे थोडेफार वेगळे आहेत बाकी सॅलरी स्ट्रक्चर सेम आहे आणि इन्क्रीमेंटसुद्धा बऱ्याचशा सेम आहे इन्क्रीमेंट म्हटल्यापेक्षा काही वेज रिव्हिजन आहे हे बऱ्याचशा गोष्टी सेम आहे अंडर गव्हर्नमेंट येते म्हणजे अंडर गव्हर्नमेंट म्हणजे सेमी गव्हर्मेंट आपण त्याला म्हणतो फुल गव्हर्मेंटमध्ये या कंपन्या येत नाही ठीक आहे तर महावितरण महापारेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सध्या भरती सुरू आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स असतील सिव्हिल इलेक्ट्रिकल प्लस तुमचं डिप्लोमा बेस जे आहेत डिप्लोमा सिव्हिल डिप्लोमा इलेक्ट्रिकल त्या त्याच्या बेसवर जे आहे ते महावितरणमध्ये वॅकन्सी आहे प्लस अकाउंट असिस्टंट बी कॉम बी बी ए बेसवर अकाउंट असिस्टंटच्या महावितरणमध्ये वॅकन्सी आहे त्यानंतर ट्रान्समिशनमध्ये म्हणजे पारेशनमध्ये सिनियर पोस्ट जे आहे डे महापारेशनमध्ये सिनियर ज्या पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटि इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर किंवा एज अडिशनल एक्झिक्युटिव्ह यावर भरती सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी इथे उपलब्ध होत आहे बरेचसे विद्यार्थी इथे आता फॉर्म भरलेले असतील कारण की फॉर्म सबमिशनचं बरेचसे आता डेट्स ऑलरेडी झालेले आहे महावितरणमध्ये सध्या काही डेट त्यांनी दिलेली आहे सोळा ही लास्ट डेट दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता परत तुम्हाला भरायचं असेल तर किंवा आय सी बी विद्यार्थी आहेत ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात जे एज लिमिटमध्ये बसत नसतील त्यांना म्हणजे आधी बसले नाही पण आता बसू शकतात एज लिमिटमध्ये असे विद्यार्थी ठीक आहे त्याच्यामुळे आणि ही प्रोसेस मागच्या दीड वर्षापासून सुरू असं म्हणू शकता आपण एक ते दीड वर्षापासून सुरू आहे विद्यार्थी मित्र त्याची वाढ बघत होते बरेचसे विद्यार्थी मित्र खूप चांगल्या अभ्यासामध्ये आहे काही विद्यार्थी मित्र आत्ता दोन तीन महिन्यामध्ये अभ्यास त्यांनी सुरू केलेला आहे त्यामुळे मित्रांनो न भूतो न भविष्यती अशी संधी तुम्हाला मिळते आहे मागच्या दोन वर्षापासून म्हणजे साधारण बावीसपासून आपण ज्यावर माहिती देतो आहे त्यामध्ये डिप्लोमा डिग्री डिप्लोमाच्या वॅकन्सी कम्पेरेटिव्हली नेहमी कमीच असतात आणि आतासुद्धा कमीच आहे आणि याआधी चार पाच वर्षाआधी वॅकन्सी भरपूर निघायच्या परंतु आता कमी आहे ठीक आहे डिग्री बेसवर वॅकन्सी जास्त असतात आणि आय बेसवर खूप जास्त असतात आय टी आय बेसवर साधारण महावितरण महापारिषद दोन्ही ठिकाणी जर विचार केला तर सव्वीसशे त्या पोस्ट महापारिषणच्या आणि महावितरणच्या साधारण राऊंड फिगरमध्ये त्रेपन्नशे किंवा साधारण साडेपाच हजार पकडू तर टोटल आठ हजार महावितरण महापारिषणमध्ये प्लस वेटिंग लिस्ट साधारण अकरा हजार पोस्ट आहे मित्रांनो त्याच्यामुळे अकरा हजार विद्यार्थी इथे जॉईन होऊ शकतात स्टार्टिंगचं जे तीन वर्ष आहे तीन वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे त्यानंतर तुम्ही परमानंट होता आणि परमनंट होताच नाइंटी नाईन पर्सेंट परमनंट होता त्यामुळे मनामध्ये भीती बाळगू नका बरेचसे निगेटिव्ह माइंडेड पीपल असतात निगेटिव्ह माइंडेड पर्सन असतात किंवा व्यक्ती असतात आपल्या अवतीभवती ते आपल्याला सांगतात की अरे इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे पुढे परमनंट होईल की नाही होईल म्हणजे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी घालत असतात त्यामुळे आपल्या अभ्यासावर लक्ष लागत नाही ना आणि आपण त्यापासून दूर जातो जर जा खरंच तुम्हाला जॉब हवा असेल आणि तुम्ही आय टी आय इलेक्ट्रिशियन असाल वायरमॅन असाल सीओई असाल तर यासाठी तुम्हाला अतिशय चांगली संधी इथे उपलब्ध झालेली आहे माझा जो बारा वर्षाचा गव्हर्नमेंटचा जो एक्सपिरियन्स आहे महावितरणचा प्लस चार पाच वर्ष मी प्रायव्हेट सुद्धा काम केलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे तो जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारच मी काही काही गोष्टी तुम्हाला ठामपणे सांगत असतो माहिती तुम्हाला बऱ्याचशा चॅनलवर मिळून जाईल डेफिनेटली डेफिनेटली टेक्निकलबद्दल माहिती लेक्चरबद्दल माहिती एम सी क्यूबद्दल माहिती किंवा बरेचशा कारण ते त्यांना क्लासेस वगैरे स्पेशली क्लासेससाठी जे चॅनल चालतात त्यांना ती माहिती द्यायची असते परंतु आपण अवांतर माहिती देतो अवांतर माहिती म्हणजे काय की जी गोष्ट तुम्हाला माहितीच नाही आहे कारण कसं असते बरेचसे विद्यार्थी खूप जास्त प्रयत्न करतात की परंतु त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी असतात निगेटिव्ह गोष्टी म्हणजे हे प्रायव्हेटमध्ये जाईल आता हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसच आहे आणि सेमी गव्हर्मेंटच आहे खूप त्रास आहे या गोष्टी ज्या आहेत या अवतीभोवती आपले जे लोक आहे ज्यांना कधीच काही जमलं नाही ते आपल्याला ह्या गोष्टी सांगत असतात मित्रांनो परंतु त्यामध्ये किती तथ्य आहे प्रत्येक गोष्ट काही पूर्णपणे खोटी नसते आणि प्रत्येक गोष्ट पूर्णपणे काही खरी नसते ठीक आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याचाच अनुभव म्हणजे माझा जो अनुभव आहे बारा वर्षाचा त्यामध्ये जे काही मी बरे वाईट व्हिडिओ पाहिलेले आहेत किंवा जे काही मला माहिती आहे त्याचं मा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वर्षभर देत राहतो त्यामुळेच मी नेहमी नेहमी सांगत असतो कारण ही अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही तुमचं टेक्निकलचं लेक्चर कोणी घेऊन घेईल एखादं एम सी क्यूचं सेशन कोणी घेऊन घेईल परंतु हे जे बाकीचे आहे जसं प्रायवेट सेक् प्रायवेटमध्ये महावितरण प्रायव्हेटमध्ये जाईल महापारिषण प्रायव्हेटमध्ये जाईल ही न्यूज मागच्या पंधरा वर्षापासून सुरू आहे दहा वर्षापासून तरी कमीत कमी सुरू आहे परंतु अजूनपर्यंत फुल्ली प्रायव्हेटमध्ये गेलेलं नाही आणि प्रायव्हेटमध्ये जाणारही नाही लय फक्त मुंबई पुण्यासारखा जो मेन मेट्रो सिटीचा जो भाग मेट्रो सिटी नाही म्हणू शकत पण जो जो मोठ्या सिटीचा जो भाग आहे तो प्रायव्हेटमध्ये गेलेला आहे थोडाफार मुंबईचा काही भाग गेलेला आहे नागपूर वगैरे झालं तर हे थोडेफार भाग जाऊ शकतात पुढच्या पाच दहा वर्षामध्ये एकदम काय आता एका वर्षामध्ये काय एम एस सी बी किंवा महावितरण प्रायव्हेटमध्ये होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे ते, ते मनातून काढून टाका तुम्ही एखाद्या तालुका प्लेसमध्ये राहत असाल ग्रामीण भागात राहत असाल तुमचं पोस्टिंग तिथं असेल तर तुम्हाला काहीही रिस्क नाही आहे ग्रामीण भाग हा कधीही प्रायव्हेटमध्ये जाणार नाही महावितरण महापरिषदचा त्यामुळे लक्षात घ्या ठीक आहे महाजनकोचा तर विशेष नाही आहे महा बाकी महावितरण महापरिषदच्या विद्यार्थ्यांनी हा जो निगेटिव पॉईंट आहे हात मनातून काढून टाका कौंट्रेक्ट जा जा थी थी की हे प्रायव्हेटमध्ये जाईल किंवा असेल तर तसं होईल काहीच होणार नाही आणि दुसरा आहे कॉन्ट्रॅक्ट बेस कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं जे काही अकाउंट असिस्टंट आहे किंवा तुमचं आय टी आयचे जे पोस्ट आहे विद्युत सायकच्या ज्या प्रायव्हेट सॉरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वगैरे आहे तर तीन वर्षानंतर तुम्हाला मी डेफिनेटली सांगतो की तुम्ही जे काही विद्यार्थी इथे आता फॉर्म भराल किंवा अकरा हजार जे विद्यार्थी आहे अकरा हजारमधले साधारण जवळपास म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट जे, जे पकडून घ्या तुमचे पर्सेंटेज काढा फक्त एक दोन पर्सेंट असे व्यक्ती राहतात किंवा असे जे एम्प्लॉय राहतात पर जे जे ते परमंट होत नाही परंतु बाकीचे जे नाईंटी नाईन पर्सेंट आहे नाईंटी एट पर्सेंट आहे हे परमनंट होतातच ठीक आहे त्याच्यामुळे ते टेन्शन मारून काढून टाका फक्त एकच लक्षात घ्या की आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे हाच माइंडमध्ये मा दृष्टिकोन ठेवा आणि सगळ्यात पहिलं काम करायचं की निगेटिव पीपलपासून दूर राहायचं हा सगळ्यात मोठा भाग आहे कारण हे जे पीपल असतात निगेटिव पीपल हे आपल्याला आपल्या टार्गेटपासून बाहेर काढत असतात किंवा आपल्याला तिथून हे करत असतात म्हणजे डिस्ट्रॅक्ट करत असतात डिस्टर्ब करत असतात त्यामुळे आपलं लक्ष पूर्ण कारण ही ऑपॉर्च्युनिटी परत परत येणार नाही आहे एकदा चांगली एक्झाम द्या पूर्ण तुमची जी काही एक्झाम असेल आता दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जी काही पारेशनची महावितरणची तुम्ही एक्झाम देत असाल ते एक्झाम द्या त्यानंतर तुम्हाला काय विचार करायचा ते करा बाकी तुम्हाला वाटलं असेल की बा जॉईन करायचं नाही करायचं असं आहे तसं आहे हे आहे ते हे नंतर करा मग तो एक्झा एक्झ एक्झाम तुमच्या हातातून गेली तर नंतर तुम्हाला किती वाटलं की कि मी द्या दे, द्यायला पाहिजे होती असं असा अमका डमका लागला तिथे आणि खूप जास्त पगार आहे पन्नास पन्नास साठ साठ हजार पगार घेत आहे हे आपल्याला मग नंतर आपल्याला ते खराब वाटते त्यामुळे एक्झाम द्या फुल शंभर टक्के प्रिपेरेशन एक्झाम द्या तुमचं सिलेक्शन हो नाही हो पण तो प्रयत्न हंड्रेड पर्सेंट करा कुठलीही गोष्ट निगेटिव्ह गोष्ट आपल्या जवळपास येऊ देऊ नका तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी तयारी करत असाल एईसाठी जे ईसाठी तुमच्या अकाउंट असिस्टंटसाठी किंवा डीवायसाठी किंवा तुमचं जे काही पोस्ट असेल आय टी आय विद्युत सहायक असेल सिनियर टेक्निशियन असेल सिनियर टेक्निशन म्हणजे प्रमोशनच्या पोस्ट झाल्या तो हा सुद्धा चान्स फार कमी मिळतो चार पाच वर्षानंतर आत्ता दोन वर्षामध्ये इतक्या वॅकन्सीत आहे कारण इलेक्शनचा बेड आहे इलेक्शनच्या पिरियडमुळे हे खूप जास्त योजना आणत आहे फुकट फाकट सगळं वाटत आहे त्याच्यानंतर तुम्हाला जागासुद्धा काढत आहे पण तू ज्यांना फायदा करून घ्यायचा ते फायदा करून घेतात ठीक आहे त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा फायदा करून घ्यायचा आहे कारण असा चान्स आता हे इलेक्शन एकदा स्टेटचं झालं की पुढे ह्या जागा कधी बघायला मिळतील ते सांगता येत नाही त्याच्यामुळं आता हा चान्स खूप मोठा आहे निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा बऱ्याचशा गोष्टीचं मी क्लिअरन्स तुम्हाला दिलेलंच आहे तुम्हाला या रिलेटेड आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण पुढे यावर आणखी व्हिडिओ घेऊ डिटेलमध्ये कारण की जो अनुभव आहे त्यावरून मी तुम्हाला सांगत असतो सगळ्या गोष्टी आणि आता फक्त एकच काम करा तुमच्याकडे हार्डली बघा महापारिषांच्या जे एक्झाम आहे त्या स्टेप बाय स्टेप होतील सिनियर पोस्टच्या आधी होतील मग एईची होईल मग तुमच्या आय टी आयच्या विद्युत सहाय्यकची वगैरे होईल सिनियर टेक्निशियन जे काही पोस्ट आहेत त्या सगळ्या त्याला एक दोन महिने लागू शकता सप्टेंबर एंडपासून आपण ह्या एक्झाम एक्सपेक्ट करू शकतो मी असं नाही म्हणत की होईल नाही होईल एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे अपेक्षा करू शकतो त्यानंतर बघा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबरच्या काही डेटपर्यंत आचारसंहिता वगैरे चालणार आहे त्याच्यामुळे नोव्हेंबरच्या पंधराच्या पुढे हे एक्झाम पुढे परत स्टार्ट होतील मध्ये एक दीड महिना गॅप राहणार आहे सप्टेंबरला झाली तर झाली एक्झाम ठीक आहे आणि महावितरण तर कदाचित ऑक्टोबरच्या पुढेच जाईल महावितरणची शक्यता कमी आहे महापारेशन खूप जास्त पेंडिंग असल्यामुळे ही एक्झाम आपली सप्टेंबर एंड किंवा डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा बाकी कसं असतं की बरेचसे विद्यार्थी जॉईंट होतात आता आम्हाला सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचासुद्धा अनुभव आहे माझे काही स्टुडंट आहे दोन वर्षापासून ते कोणी पी डब्ल्यूमध्ये जॉईन झालं कोणी आपल्या याच्यामध्ये जॉईन झालं आहे महाट्रान्स्कोमध्ये किंवा कोणी दुसऱ्या ठिकाणी जॉईन झालं एम ए एस वगैरे हो जे काही काय ते जागा त्यामध्ये नंतर पी सी एम सी आहे बऱ्याचशा ठिकाणी जॉईन झालेले आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमी जास्त प्रमाणात ॲडव्हान्टेजेस असतात काही ठिकाणी डिसएडव्हान्टेज आहे काही ठिकाणी काही निगेटिव्ह गोष्टी आहे काही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी आहे ठीक आहे त्यामुळे हा अनुभव तुम्हालासुद्धा येणार आहे डिसाईड आधीच करा डिसाईड म्हणजे कसं आहे तुम्ही जॉईन केल्यावर मग तुम्ही दुसरी एक्झाम द्याल तर आणखी जे नवीन विद्यार्थी जे फॉर्म भरतात ज्यांना आशा असते की आपल्याला जॉब लागेल त्यांचं नुकसान होते त्याच्यामुळे एकदा डिसाईड करा तुम्ही महाजनकूमध्ये जॉईन झाले असेल तर महाजनकूमध्ये कंटिन्यू करा सगळ्या ठिकाणी एकंदरीत सारखंच आहे खूप जास्त डिफरन्स नाही आहे प्रत्येक डिपार्टमेंट चांगलं आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट वाईट आहे महावितरणमध्ये काम केलं तर त्याचे ॲडव्हान्टेजेस वेगळे आहे तो ॲडव्हान्टेज तुम्हाला महापारेशन महावितरणमध्ये मिळणारच नाही सोशल रिस्पेक्ट जास्त आहे समाजामध्ये रिस्पेक्ट जास्त असते महावितरणच्या एम्प्लॉईची ठीक आहे बाकी देता ते शिवाय देतात ते गोष्टी वेगळी पण तरी रिस्पेक्ट खूप जास्त आहे आणि प्लस महापारेशन महा जेनकूमध्ये कसं आहे की कन्झ्युमर कॉन्टॅक्ट कमी येतो त्याच्यामुळे तिथे तो ॲडव्हान्टेज आहे ठीक आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी काही ना काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आहे तुमच्या आता लक्षात येणार नाही जेव्हा तुम्ही जॉईन करता सर्व्हिस करता तेव्हा मी जे बोललेलं आहे तो तुमच्या लक्षात देतो ठीक आहे त्याच्यामुळे आधी डिसाईड करा आणि जो जॉब आपल्या हातात पहिले मिळतो आहे तो तुम्ही जॉईन करा किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करा ठीक आहे बाकी बीएचे विद्यार्थी आहेत त्यांना भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे महापार्षण महावितरण महाजनको सगळ्या ठिकाणी त्यांच्या वॅकन्सी आल्या आहे आणि येतही आहे आणि पुढे येणार आहे बीईच्या विद्यार्थ्यांकरता परंतु आय टी आय झालं किंवा डिप्लोमा डिप्लोमाला तर वॅकन्सीच नसते डिप्लोमाचे विद्यार्थी बिचारे इतके तरसतात पण त्यांना वॅकन्सी येत नाही पन्नास पन्नास सारख्या फक्त जागा पन्नास पन्नास जागा राहतं इकडे सगळं हजारोंनी जागा राहतात ठीक आहे असं जे काय असेल ते परंतु आता जी ऑपॉर्च्युनिटी आली आहे ती भूतोना भविष्य ती आहे लक्षात घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा बाकी पुढे जे काही स्टेप बाय स्टेप आता तीन महिन्यामध्ये तुम्हाला जसं तुमच्या प्लॅनिंगनी करायचं आहे ते करा, करा तुम्ही कोर्सेस लावले असतील तर ठीक आहे नसेल लावलं तरी ठीक आहे सेल्फ सुद्धा अभ्यास चांगला करू शकतो आणि बुक रिलेटेड माहिती आपण सांगितलेलीच आहे फक्त मनामध्ये मा निगेटिव्ह माइंडसेट ठेवू नका हो तसं काय असेल तर आपला आपलं ॲप आप डाऊनलोड करा इंजिनिअरंग ॲप डाउनलोड करा खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे चॅटबॉक्स आहे चॅटबॉक्समध्ये कमेंट करा त्यावर आपण रिप्लाय देऊ यूट्यूबमध्ये कसं असतं की यूट्यूमध्ये पर्सनल असं काही राहत नाही की आपल्या टेस्ट सिरीज आहे आपले कोर्सेस आहे आपल्या ॲपमध्ये भरपूर कोर्सेस आहे इंजिनिअरिंग रिलेटेडसुद्धा इलेक्ट्रिकलच्या आणि प्लस तुमचं आय टी रिलेटेडसुद्धा आपले टेस्ट सिरीज वगैरे आहे आणि मॅथ्स रिजनिंगचा महाजनको टेक्निशियन थ्रीचासुद्धा सुद्धा कोर्स आहे ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो आणि असा मी भरपूर तुम्हाला म्हणजे साधारण मी दोन तीन ताससुद्धा तुम्हाला माहिती देऊ शकतो अशी परंतु इतका वेळ नाही आणि इतका मोठा व्हिडिओ तुम्ही बघणार पण नाही मला माहिती की अभ्यासामध्ये रहा आणि थोडंसं आपलं स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा कोणी काहीतरी सांगते म्हणून तसं करू नका एखादा टॉपिक एखाद्याला जोडा जातो एखाद्याला सोपा जातो एखाद्याला ॲप्टिट्यूड रिझनिंग सोपं जातं एखाद्याला नॉन टेक्निकल सॉरी टेक्निकल सोपं जातं त्यानुसार आपला कल बघा आणि तिथे जास्त वेटेज गेन करायचा प्रयत्न करा बाकी जो निगेटिव्ह पार्ट आहे त्याचा अभ्यास आताच करून घ्या तर असं करतो मित्रांनो की मी जास्तीत जास्त माहिती याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन सांगायचा प्रयत्न केलेला आहे बरं परंतु तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल सुद्धा फायदा होईल सिलेक्शन झाल्यावर सुद्धा विद्यार्थी मित्र माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि आणि त्यांना तेव्हा सुद्धा मी हेल्प करत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनिअरंग तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढे असे व्हिडिओज आपण देणारच आहे आणि प्लस गायडन्स जे काही प्रिपरेशन रिलेटेड आहे तेही आपण एक्झाम प्रत देणारच महा महा आहे महावितरण महापरिषदच्या आणि महाजनकूच्यासुद्धा ठीक आहे त्यामुळे चॅनलला कनेक्टेड रहा धन्यवाद मित्रांनो